दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हे शाखेचे PI श्री साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की आपला सोलापूर शहरातून जाणारा जो पुणे हैदराबाद हायवे आहे त्याच्या महामार्गालगत हॉटेल समर्थच्या जवळ जी आकांक्षा ट्रॅव्हल्सची पार्किंगची मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये रात्रीच्या वेळेस एका टँकरमधून ट्रॅव्हल्सच्या एका गाडीमध्ये डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थ भरला जात आहे आणि तो बेकायदेशीररित्या भरला जात आहे। त्या अनुषंगानं त्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केलेली आहे आणि कारवाई करून सदर ठिकाणावरून एकूण डिझेल भरणारा डिझेल सदृश पदार्थ जो आहे तो भरणारा एक टँकर त्याचबरोबर आकांक्षा ट्रॅव्हल्सच्या 3 बसेस अशा प्रकारच्या 4 व्हेकल जागेवरून जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि या कारवाई दरम्यान त्या ठिकाणी आकांक्षा ट्रॅव्हल्सचे मालक मॅनेजर त्याचबरोबर सदरचा टँकर त्याचे ड्रायव्हर्स आणि बसचा ड्रायव्हर या प्रकारे एकूण 6 इसमांना सदरवेळी ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 698/2021 IPC कलम 379 त्याचबरोबर 285, 287, 336 आणि 34 व जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं लक्षात आलं की हा जो टँकर आहे तो कोणत्या आणि कशा प्रकारे आणलेला आहे, चोरून आणलेला आहे की काय आहे याच्याबद्दलची माहिती नव्हती। तपासादरम्यान असं लक्षात आलं की हिमांशु भूमकर हा वैरागचा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं हा टँकर त्याच्या ड्रायव्हरच्या मार्फतीनं पाठवलेला होता। मग गुन्हे शाखेनं तात्काळ हिमांशु भूमकर यास या गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलं, अटक केली आणि त्याकडं पोलीस कस्टडी दरम्यान विचारपूस केली असता त्यानं त्यावेळेस पोलिसांकडं सुरुवातीला असं सांगितलं की डिझेल खामकर पेट्रोलियम म्हणून एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावरून आम्ही डिझेल भरलेलं आहे आणि हे डिझेल इकडं आणून आम्ही विकत आहोत आणि त्या संदर्भातल्या त्यांनी पावत्या पण सादर केल्या आणि अधिक चौकशी केली असता असं लक्षात आलं की ह्या ज्या पावत्या आहेत त्या बनावट पावत्या आहेत। अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा डिझेल सदृश किंवा डिझेल हे त्यांना त्या खामकर पेट्रोलियम या पंपावरून आणलेलं नाही आहे। मग त्याला विचारलं कुठून आणलं तर त्या बाबतीमध्ये त्यानं मुक्काम पोस्ट खुपरी तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी जो साई ओम पेट्रो स्पेशालिटीज लिमिटेड नावाची कंपनी आहे या कंपनीमधून हा डिझेल सदृश जो काही पदार्थ आहे तो पदार्थ आणल्याचं त्यानं सांगितलं। मग गुन्हे शाखेची 2 पथकं सदर ठिकाणी हा हिमांशु भूमकर याला ताब्यात घेऊन त्यानं दिलेल्या निवेदनाप्रमाणे सदर ठिकाणी पोचली असता मुक्काम पोस्ट खुपरी या ठिकाणी ही साई ओम पेट्रो स्पेशालिटीज लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 8 एकरचा असणारा हा कंपनीचा परिसर त्यामध्ये वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांपासून बनावट प्रकारचा डिझेल सदृश पदार्थ बनवला जातो आणि तो पदार्थ बाहेरून येणाऱ्या ह्या हिमांशु भूमकर सारख्या असणाऱ्या कस्टमर्सना त्या ठिकाणी दिला जातो। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेनं सदर ठिकाणी जे कंपनी आहे त्या कंपनीच्या आतमधल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बेकायदेशीररित्या या डिझेल सदृश पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात आणलेली जी मशिनरी आहे, वेगवेगळ्या टाक्या आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये असे डिझेल भरण्यासाठी डिझेल सदृश पदार्थ भरण्यासाठी आलेले आणखी दुसरे 2 टँकर आणि आतमधली असणारी व्हेकल्स अशा प्रकारचा जवळजवळ 17 कोटी 21 लाखाचा मुद्देमाल
आणि त्या परिसरामधली ती जी काही मशिनरी आहे ही सर्व कोणत्याही प्रकारचा पुरावा टेम्पर केला जाऊ नये या दृष्टिकोनातून गुन्ह्याच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेली आहे, सील करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी त्या कंपनीचे जे मालक आहेत, मालक आणि त्याचा मॅनेजर या दोघांनाही गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. त्यांना कालच न्यायालयासमोर हजर केलेला असता त्यांनाही पोलीस कस्टडी मिळालेली असून पुढं त्याची काय चेन आहे, काय याला आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय काही स्वरूप आहे का, किंवा त्यांना खाली आणखी इतर कोणांना हा बेकायदेशीरित्या बनवलेला डिझेल सदृश रासायनिक पदार्थ कोणाला दिलेला आहे का, किंवा हे बनवण्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहेत ते त्यानं कोणत्या मार्गाने कुठून प्राप्त केलेलं आहे याबद्दलचा सविस्तर तपास करण्याच्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री साळुंके, त्याचबरोबर त्यांच्यासोबत PSI श्री संदीप शिंदे आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी हे सविस्तरपणे तपास करत आहेत. तिथं असं लक्षात आलं की ही जी कंपनी आहे ह्या कंपनीकडं जे जहाजावर वगैरे वापरलेलं तेल असतं, स्लज वगैरे खराब झालेलं वगैरे ज्याच्यात पाण्याचा अंश वगैरे असतो, तर त्या स्लजपासून रिसायकल करून त्यातलं पाणी वगैरे बाजूला काढून फर्नेस ऑइल असं तयार करण्याचा त्यांचा कायदेशीररित्या असलेला कारखाना आहे. परंतु त्या ठिकाणी यासोबतच ते मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर काही घटक मिसळून किंवा त्यापासून हा डिझेल सदृश पदार्थ ते बनवून त्याची विक्री करताना दिसून आलेले आहे. आम्हाला जो भूमकर आहे त्यानं जनरली 65 रुपये पर लिटर ह्या अनुषंगानं सांगितलेलं आहे, परंतु त्या बाबतीमध्ये सविस्तर तपास होणं बाकी आहे. कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करता त्यावेळेस तुमच्या याच्यामध्ये प्रवासी बसलेले असतात आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची पण जबाबदारी त्यांच्यावर असते, तर त्यांचं जे काही अधिकृत पेट्रोल पंप आहेत किंवा अधिकृत ठिकाणं आहेत त्या ठिकाणावरून भरून न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता, माहिती नाही आहे तो चोरी करून आणलेला पदार्थ आहे की कसा आणलेला पदार्थ आहे, आणि अनधिकृत ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणाच्या तरी जीवाला धोका होईल, हजार्डस ज्वलनशील पदार्थ आहे हा, तर त्या दृष्टिकोनातून त्यांची जी कृती आहे ती निश्चितच बेकायदेशीर आहे. हे जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून या प्रकारे अधूनमधून ते विक्री करत आहेत असं दिसून आलेलं आहे. आता आमच्या पुढच्या तपासाचाच तो भाग आहे. आणखी तर तसं निष्पन्न झालं नाही, परंतु आम्हाला गुन्ह्याची पहिली प्राथमिकता हे सोर्सकडं असणं आवश्यक वाटलं म्हणून आम्ही प्रथम दृष्ट्या तिकडं तपास केलेला आहे. याच्यामध्ये ह्यांच्या आणखी काही लिंक आहेत का, किंवा जसं तुम्ही म्हणलात तसं त्याचे दुसरे काही डीलर आहेत का भूमकरचे, याच्याबद्दल तपास बाकी आहे झालेला आहे दाखल. तर त्यावेळेस आकांक्षा ट्रॅव्हल्सचे 3 बसेस आणि बाहेरून आलेला हा जो भूमकरनं पाठवलेला टँकर आहे तो टँकर, असे 4 वाहनं आणि त्याच्यामध्ये असलेलं काही डिझेल सदृश जो पदार्थ होता त्याच्यासह ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अगोदर ज्या 3 ट्रॅव्हल्स लागलेल्या होत्या त्याच्यामध्ये 2 ट्रॅव्हल्समध्ये ऑलरेडी त्याच्या इंधन टाक्या फुल केल्या होत्या आणि राहिलेली जी एक टाकी होती ती भरण्याच्या प्रोसेसमध्ये असताना की ज्याच्यामध्ये आपण पेट्रोल पंपावर गेल्यानंतर जसं ही असते त्याची नोझल असतो तसं नोझल टाकलेला आणि त्याची भरण्याची प्रोसेस चालू होती आणि दोन्हीकडे इकडे गाडी चालू होती आणि इकडे टँकर चालू होता. टँकर होता तो मशीनसाठी चालू होता आणि गाडी चालू होती ती आत प्रवासी बसलेले होते त्यांच्या AC साठी चालू होता. पण नेमकं त्याच्यामध्ये असं होतं की या दोन्ही गाड्या 2 फूट अंतरावर लागलेल्या होत्या आणि जेणेकरून त्या ठिकाणी जर एखादा असा म्हणजे ज्वलनशील पदार्थ जर गेला असता सिगारेट वगैरे येते तर तिथं ब्लास्ट होऊन ते लोकांना निश्चित धोका झाला असता अशी परिस्थिती होती. त्या पदार्थावर जसं डिझेलवर वाहनं धावतात तसंच धावतात. आता ह्या बाबतीमध्ये आम्ही पण क्वेरी करणार आहे
ज्या मी सॅम्पल्स पाठवणार त्यावेळेस क्वेरी करून ह्या गोष्टी विचारून घेणार. त्याला आपण अधिकृतरित्या आपल्याला सांगता येणार नाही ना, वापर तर त्याच बाबीसाठी होतो आहे. वापर तर त्याच बाबीसाठी होतो आहे. ते आता आपण सॅम्पल्स पाठवू ना पुण्याला, त्यावेळेस सॅम्पल्सचे रिपोर्ट आल्यानंतर काय परिस्थिती आहे, कुठले घटक आहेत किंवा कोणत्या प्रकारचा बनलेला पदार्थ आहे ते सर्व त्यांना. हा भूमकर आहे त्यानं तसं सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल सविस्तर ते सांगितलेलं योग्य आहे की अयोग्य आहे किंवा आणखी काय आहे तपास करण्यात येईल. रिसायकल म्हणजे स्लज जे असतं ते रिसायकल करणं आणि फर्नेस ऑइल वगैरे घेणं आणि हे करणं याच्यासाठीचा तो परवाना आहे. परंतु डिझेल सदृश्य हा जो पदार्थ त्या ठिकाणी बनवला जातो बेकायदेशीररित्या, तर तो त्या दृष्टीनं त्या तसा काही परवाना किंवा डिझेल सदृश्य पदार्थ बनवण्याचं किंवा डिझेल बनवण्याचं तसं काही दिसून आलेलं नाही आहे, म्हणून बेकायदेशीर. ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत.